राज्यात दुधाचा दर वाढवून 30 रुपये प्रतिलिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात सरकार अधिकचे 5 रुपये देईल, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला 35 रुपये दर मिळेल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. त्याआधी अर्थसंकल्पात नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या योजनेतल्या त्रुटी अधोरेखित केल्या, त्यावर योजनेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. योजना कायमस्वरूपी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेमध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे, त्यामुळं त्या केंद्रामध्ये नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे. तिथे स्टॅम्पेड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महिलांना उन्हामध्ये उभं राहून भोळ येते. तिथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे, एकादशी 17 तारखेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की 10 लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात, त्यातल्या निम्म्या महिला असतात. मग त्यांनी आता की वारी सोडून परत द्यायचं का 15 तारखेला अर्ज भरण्याकरता? त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे. ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे. ज्याप्रमाणे दिल्लीच्या UPA सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते, तसा कायदा केला पाहिजे. त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे. ही योजना कायम चालू राहणार आहे, त्यामुळं या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे. काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे. याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही, महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता सरकार घेईल. नागपूर दीक्षाभूमीला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचा मुद्दा विधानसभेत आज विरोधी पक्षांनी उपस्थित केला. पार्किंगला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे, बौद्ध स्तूपाला धोका होऊ शकतो, काल लाठीचार्ज झाला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, असं सांगत अध्यक्षांनी स्वतः सदस्यांची समिती घेऊन पाहणी करावी, नवी जागा देऊन व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत केली. याबाबतच्या स्थगन प्रस्तावाला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली आणि शासनानं उचित कारवाई करण्याची सूचना दिली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचं पाणी कायम शुद्ध राहावं यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर सरोवराच्या धर्तीवर 65.5 कोटींची योजना आखण्यात आली असून ती येत्या 15 दिवसात उच्चस्तरीय समितीकडे नेऊन त्याला मंजुरी दिली जाईल आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल, अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. या योजनेशिवाय हा परिसर सौंदर्यीकरण करण्याचा 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी देण्यात येईल अशी माहितीही सामंत यांनी दिली. ST महामंडळाच्या चालक आणि वाहक यांना सध्या सरासरी 38,000 रुपये पगार मिळतो, त्यात आणखी वाढ करणं, त्यांना अधिक भत्ते देणं यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल आल्यावर त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी दिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. जरांगे यांना आधीच संरक्षण दिलं आहे, तरीही पोलीस अधीक्षकांच्या मार्फत त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यानुसार जरांगे यांच्या सुरक्षेत सुधारणा केली जाईल असं ते म्हणाले. दरम्यान भारतानं T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्याबद्दल संघाचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव सभागृहानं एकमतानं मंजूर केला.